राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सुरूच आहे. पुण्यात मुसळधार पाऊस झाला. अवकाळी पावसातच पुण्यातले रस्ते जलमय झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे पुण्यात वाहतूक कोंडी झाली. तिकडे नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे बारड इथल्या महामार्ग पोलिसांच्या चौकीवरचे पत्रे उडून गेले. पोलीस चौकीत गारांचा अक्षरशः खच पडला. अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं या पोलीस चौकीशी पूर्ण वाताहात झाली. तिकडे हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्यानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गहू, ज्वारी, हरभरा यासह संत्रा, मोसंबी आणि आंब्याच्या बागांचं नुकसान झालं. तिकडे जालना जिल्ह्यातील भोकरदन बदनापूरसह मंठा तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.